नमस्कार. आताच मला कळलं की भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणार आहेत असा त्याचा उल्लेख केलेला आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि भारतीय जनता पक्षाचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण एक मनात शंका आली की 2014 सालापासून भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहे आणि ते 14 साली आल्यानंतर बऱ्याच लोकांना त्यांनी भारतरत्न पुरस्कार दिले, त्यांचा काही जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला नव्हता. त्यामुळे सावरकरांचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करायचा की आम्ही यांना भारतरत्न देऊ निवडून आलो तर असं काही करायची गरज नव्हती. त्यांच्या हातात आहे, ते सावरकरांना भारतरत्न डायरेक्ट देऊ शकतात. जसं अनेकांना दिला तसं सावरकरांनाही ते देऊ शकतात. तर त्यांनी तो हे असलं कुठंतरी मग मतं मिळवण्यासाठी सगळ्या सावरकरप्रेमी हिंदुत्ववादी लोकांना मतांचा गठ्ठा मिळवण्यासाठी कुठे आहे की काय अशी एक माझ्या मनात शंका आली फक्त म्हणून मी बोललो. पण द्यायचं तर सरळ देऊन टाका ना, ते जाहीरनाम्यात आणायची काहीच गरज नाही आहे. परत सत्तेवर आलो तर सावरकरांना मग हे 5 वर्षामध्ये अनेकांना दिले त्याच्यात ते सावरकरांनाही देऊन टाकायचा होता. बस तरीसुद्धा अजूनही त्यांना अशी बुद्धी झाली याच्याबद्दल मी त्यांचा सावरकर प्रेमी म्हणून ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद.